निकेतन सलगरे यांच्याकडून खास दिवाळीसाठी दिवाळी फेस्टिवल धमाका. ड्रेस मटेरियल, लेगिन्स, जीन्स, कुर्ती, शर्ट खरेदीवर अविश्वसनीय ऑफर. सर्व नामवंत साड्यांचे स्वतंत्र दालन. 40,000 स्क्वेअर फुटाचे वस्त्र खरेदीसाठी भव्य असे रवींद्र वस्त्र निकेतन, कंपोस्ट सलगरे, तालुका मिरज, जिल्हा सांगली. शिवसेनेला पाठिंबा देणाऱ्या रवींद्र देशमुखांची हकालपट्टी होणार, रामराव दादा पाटील यांची माहिती. नमस्कार, मी सौ सुचेता पेटकर स्वागत करीत आहे वज्रधारी न्यूज मध्ये. काल खानापूर मतदारसंघात ज्यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला त्यांची पक्षावर कधीच निष्ठा नव्हती. नेते गेले असले तरी सामान्य कार्यकर्ता काँग्रेस बरोबरच आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई म्हणून हकालपट्टी करणार असल्याची माहिती काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रामराव दादा पाटील यांनी दिली. काल विटा येथील काँग्रेस कमिटीत खानापूर तालुका काँग्रेसचे अध्यक्ष रवींद्र देशमुख यांनी शिवसेनेचे उमेदवार अनिल बाबर यांना पाठिंबा देऊन धक्का दिला होता. आज त्या धक्क्याला शिस्तभंगाची कारवाई करून उत्तर देणार असल्याचे रामराव दादा पाटील यांनी सांगितले. चला पाहूयात काय म्हणाले रामराव दादा. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पवारसाहेब, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी, राजेंद्र कवाडेभोर मनसे आणि इतर पक्षाने मान्य या मतदारसंघाचे उमेदवार, अपक्ष उमेदवार मान्य सदाभाऊ यांना या सर्व पक्षांनी पाठिंबा दिलेला आहे आणि पक्षानं याबाबतची भूमिका स्पष्ट केलेली आहे. पक्षाचा आदेश म्हणून मी जवळजवळ 62 सालापासून काँग्रेस पक्षाचा निष्ठावान एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. 62 सालापासून काँग्रेस पक्षाचं काम करीत असताना अनेक प्रसंग असे आले की पक्षाच्या विरुद्ध गेलं पाहिजे, परंतु मी कधीही काँग्रेस पक्ष सोडून कुठेही कधीही मतदान केलेलं नाही आणि काँग्रेस पक्षाचा जो उमेदवार असेल त्याचा प्रचार प्रामाणिकपणानं आजपर्यंत करत आलेलो आहे आणि म्हणून या पक्षाने जो पाठिंबा दिलेला आहे सदाभाऊंना, या पाठिंब्याच्या हिजावर आम्ही आता जवळजवळ सदाभाऊंच्या बरोबर खानापूर तालुका, विसापूर सर्कल या सर्व भागात मी त्यांच्याबरोबर फिरलो. वातावरण भाऊच्या बाबतीत, सदाभाऊच्या बाबतीत एवढं चांगलं आहे अशी परिस्थिती आहे जे निवडून याला काही हरकत नाही अशी परिस्थिती आज आहे. सर्व लोकांना हे जे आता लोक सगळे जे काँग्रेस पक्ष सोडून गेले, ज्या ज्या लोकांनी सत्ता भोगली ते सर्व कुठंतरी काहीतरी अडकलेले होते त्याच्यामुळे हे काँग्रेस पक्ष सोडून गेले. म्हणून सर्वसामान्य कार्यकर्ता काँग्रेसच्या बरोबर आहे, तो कुठेही गेलेला नाही. सर्वसामान्य कार्यकर्ता निष्ठावान आहे, तो काँग्रेस पक्ष सोडून कधीही जात नाही अशी परिस्थिती आहे. आणि हा जो कालचा प्रकार झाला, हा प्रकार तसं बघितलं तर हे यांची पक्षावर कधी निष्ठा नव्हती अशी परिस्थिती आहे. त्यांना अपघातानं अध्यक्षपद मिळालं आणि ह्या अध्यक्षपदाचा त्यांनी गैरवापर केला आणि पक्षाच्या दृष्टीनं त्यांनी फार मोठी चूक केलेली आहे. म्हणून आताच थोरात साहेबांनी त्यांना पक्षावरून काढून टाकायचा निर्णय सुद्धा केलेला आहे आणि त्यांनी खरोखर जायचं होतं तर पक्षाचा राजीनामा देऊन पुन्हा त्यांनी तिकडे जायला पाठिंबा द्यायला पाहिजे होता. ही वस्तुस्थिती आहे. म्हणून मी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावान कार्यकर्ता म्हणून त्यांचा निषेध करतो. बेडेकर, चिंग्स, काटदरे, श्रेया पिकल्स, मराठा मसाले, आंबाबडक या नामवंत कंपन्यांचे अधिकृत वितरक. मिरची व चटणी मसाला, A1 क्वालिटी, ड्रायफ्रुट्स करिता 1961 पासून सुप्रसिद्ध. सोनम मसाले अँड ड्रायफ्रुट्स नवीन रूपात नवीन जागेत. उत्कृष्ट दर्जा आणि योग्य दर हीच आमची वैशिष्ट्ये. आमचा पत्ता नगरपालिका गाळा क्रमांक 6, शालिमार वॉच शेजारी, जय भवानी मेडिकल समोर, मायनी रोड, विटा.